हॅलो मित्रांनो, वेलकम टू RLC अकॅडमी नागपूर. मित्रांनो, मी राहुल सर स्वागत करतोय तुमचं टार्गेट महाट्रान्सको महापारेषण विद्युत सहायक बॅच 2023 मध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा फार महत्त्वाचा व्हिडिओ असेल. हा MCQ सिरीजचा पहिला व्हिडिओ पार्ट 1 व्हिडिओ आहे. यानंतर असे बरेच व्हिडिओ आपल्या RLC अकॅडमी नागपूरच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती येतील. मित्रांनो, आजचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न म्हणजे लास्ट 4 वर्षामध्ये जितक्याही ITIBS एक्झामिनेशन झालेले आहेत त्यामध्ये आलेले प्रश्न आणि ते नेमके कसे येतात आणि त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला काय लक्षात आलेलाचा हा व्हिडिओ असेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्यांना कुणाला कॉम्पॅक्ट कॉम्प्रिहेन्शन स्टडी करून येत्या 1.5-2 महिन्यामध्ये महाट्रान्सको विद्युत सहायकची पोस्ट काढायची असेल तर ते सर्वजण आमचे ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस जॉईन करू शकतात. आमची ऑनलाईन बॅच AREDU ॲप्लिकेशनवरती कंडक्ट होत आहे. तुम्ही हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आणि आमची ऑफलाईन बॅच सीताबर्डी ब्रांच नागपूर येथे सुरू आहे. त्या व्यतिरिक्त या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला व्हेरियस टाईप्स ऑफ मॉक टेस्ट वगैरे पुढे अवेलेबल होतील. सो प्रत्येकाने ही ॲप डाउनलोड करावी. मित्रांनो, सुरू करूया MCQ सिरीज पार्ट 1 व्हिडिओ. सो पहिला प्रश्न आहे, व्हाय स्टील इज रेनफोर्स्ड इन ACSR कंडक्टर यूज फॉर ओव्हरहेड लाईन्स. ओव्हरहेड लाईन्स साठी वापरला जाणाऱ्या ACSR कंडक्टरमध्ये स्टीलचा उपयोग का केला जातो? ऑप्शन्स: टू मिनिमाइज लाईन सॅग, लाईन सॅग कमी करण्याकरिता. टू रिड्यूस लाईन व्होल्टेज ड्रॉप, लाईन व्होल्टेज ड्रॉप कमी करण्याकरिता. टू इन्क्रीज टेन्साईल स्ट्रेंथ, ताण शक्ती वाढवण्याकरिता. टू इन्क्रीज करंट कॅरिंग कॅपॅसिटी, करंट कॅरिंग कॅपॅसिटी वाढवण्याकरता. आणि ऑप्शन 5 असेल टू इन्क्रीज रीच, टू इन्क्रीज द रीच, पोच वाढवण्याकरिता. राईट, याचं करेक्ट आन्सर होईल टू इन्क्रीज द टेन्साईल स्ट्रेंथ. म्हणजे काय? ताण शक्ती वाढवण्याकरिता. आता ताण शक्ती वाढवण्याकरिता म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे, आपण सर्वप्रथम कॉपर कंडक्टर यूज करायला लागलो. परंतु कॉपरचे काही डिसअडवांटेजेस आहेत, जसे की त्याची कॉस्ट फार जास्त आहे, त्याचं वेट जास्त आहे. तर मग आपण ठरवलं की चला ॲल्युमिनियम यूज करूया. पण ॲल्युमिनियमचे सुद्धा काही डिसअडवांटेजेस आहे. ॲल्युमिनियम जो आहे हा तुटून जातो, याची मेकॅनिकल स्ट्रेंथ फार कमी आहे. तर मग आपण एक तिसरा कंडक्टर बनवला ज्याचं नाव दिलं आपण ACSR. ACSR, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड. ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड. यामध्ये आपण काय केलंय, सेंटरला एक स्टीलचा कंडक्टर टाकला आणि त्याच्या अवतीभोवती 6 कंडक्टर ॲल्युमिनियमचे टाकले. राईट, तर लक्षात घ्या, स्टीलचा कंडक्टर सेंटरला आहे आणि त्याच्या पूर्ण सराउंडिंगला कुठला आहे, ॲल्युमिनियम कंडक्टर आहे. क्लिअर आहे? तर या ॲल्युमिनियम कंडक्टर, तर याचा हमेशा पेपरमध्ये रेशो विचारला जातो, स्टील आणि ॲल्युमिनियमचा रेशो किती आहे, 1:6. म्हणजे 1 जर स्टील असतील तर 6 कुठलं असेल, ॲल्युमिनियम. तर याचे आन्सर करेक्ट राहील, ताण शक्ती वाढवण्याकरिता आपण ACSR कंडक्टरमध्ये स्टीलचा उपयोग करतो. राईट, नेक्स्ट, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ क्रॉस आर्म. क्रॉस आर्म यूज इन इलेक्ट्रिक पोल. इलेक्ट्रिक पोलवरती यूज होणाऱ्या क्रॉस आर्मचं नेमकं काम काय? तर बघा, ऑप्शन्स बघा, सपोर्टिंग लाईन कंडक्टर, होल्डिंग द इन्सुलेटर ऑन ओव्हरहेड लाईन्स किंवा ओव्हरहेड लाईनमधलं इन्सुलेटर धरायला. अवॉइड शॉर्ट सर्किट बिटवीन कंडक्टर, कंडक्टरमधील शॉर्ट सर्किट टाळण्याकरिता. रिड्यूस कंडक्टर सॅग, कंडक्टर सॅग कमी करण्याकरिता. किंवा अवॉइड ओपन सर्किट बिटवीन कंडक्टर. तर मित्रांनो, क्रॉस आर्म जो आपण पाहतो नॉर्मली पोलवरती अशा पद्धतीने तुम्हाला दिसतो, याचं नेमकं काम काय आहे? तर एक तर इथं इन्सुलेटर कनेक्टेड असतात ज्याच्यावरती कंडक्टर असतो. तर याचं आन्सर होईल होल्डिंग द इन्सुलेटर ऑन ओव्हरहेड लाईन्स. राईट, थर्ड, विच टाईप्स ऑफ लाईन इन्सुलेटर इज यूज फॉर टर्मिनेटिंग ऑन कॉर्नर पोस्ट. राईट, कॉर्नरवरती आपण कुठलं इन्सुलेटर वापरतो? तर आपण मागील व्हिडिओमध्ये TDEP मेन व्हिडिओमध्ये आपण इन्सुलेटर पाहिले होते, 3-4 प्रकारचे, पिन इन्सुलेटर, स्ट्रेन इन्सुलेटर, शॅकल इन्सुलेटर आणि सस्पेन्शन इन्सुलेटर, जे मोस्टली ट्रान्समिशन लाईनमध्ये यूज होतात. तर ऑप्शन्स आहे पिन, स्ट्रेन, शॅकल, सस्पेन्शन किंवा पेपर. तर लक्षात असू द्या की याचा आन्सर कॉर्नर पोस्टवरती हमेशा कुठलं इन्सुलेटर असतं, ज्याचं नाव आहे शाकल इन्सुलेटर. शाकल इन्सुलेटर राईट, लक्षामध्ये. इन्सुलेटर बद्दलचा डिटेल इन्फॉर्मेशन करिता आपण तो व्हिडिओ बघितलेला आहे, ज्यामध्ये डिटेल ऑफ TDEP याच्याबद्दल दिलेला आहे. सो आजचे मोस्टली क्वेश्चन त्या TDEP सेक्शनवरतीच, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर या सेक्शनवरतीच असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रिझन ऑफ कीपिंग बाइंडिंग वायर गॅप टू क्लोज अँड व्हेरी टाईट इन पिन इन्सुलेटर. नेमकी बाइंडिंग वायर गॅप ही फार टाईट का असते, व्हेरी टाईट का असतं? तर कशासाठी असतात ती? ऑप्शन्स आहे अवॉइड स्पार्किंग, स्पार्किंग टाळण्याकरिता. अवॉइड करोजन, गंज टाळण्याकरिता. अवॉइड ऑक्सिडेशन फॉर्मेशन, ऑक्सिडेशन टाळण्याकरिता. अवॉइड ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणाचा दाब टाळण्याकरिता. नन ऑफ द अबव. याचं करेक्ट आन्सर होईल अवॉइड स्पार्किंग. स्पार्किंग टाळण्याकरिता आपण काय करतो, ती बाइंडिंग वायर गॅप जी असते ती टू क्लोज किंवा व्हेरी टाईट, खूप घट्ट आणि खूप जवळ ठेवतो. राईट,
नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ कंडक्टर यूज इन ओव्हरहेड लाइन्स? आत्ताच आपण हा प्रश्न पाहला, ओव्हरहेड लाइन मध्ये वापरला जाणारा कंडक्टर कुठला? अॅल्युमिनियम आपण वापरू शकतो का? नाही. गॅलोनाइज आयरन, हार्ड्रॉन कॉपर, नन ऑफ द बव. याचं करेक्ट आन्सर असेल ACSR. ACSR. बघा, तुम्हाला दोन प्रश्न जे येतील पेपरमध्ये ते दोन फुल फॉर्म वरती येतील. त्या फुल फॉर्म मध्ये सर्वात जास्त प्रॉबेबिलिटी असते ती या क्वेश्चनची, ACSR, राईट? तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण ते जाणून घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज ACSR स्टँड फॉर? ACSR म्हणजे काय, राईट? ऑप्शन बघा, ऑप्शन एक्झॅक्टली असे येतील की ऑल कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड, अॅल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड, अॅल्युमिनियम कवर्ड स्टील रेनफोर्स्ड, अॅल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स आणि ऑल कंडक्टर सिल्वर रेनफोर्स, राईट? याचं करेक्ट आन्सर होईल अॅल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड. क्लिअर आहे? हा फुल फॉर्म तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. हा कंटिन्युअसली लास्ट तीन चार एक्झामिनेशनमध्ये, इन्क्लुडिंग DRDO पासूनच्या ज्या एक्झामिनेशन झाल्या त्यामध्ये पेपरमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे, राईट? ACSR लक्षात असू द्या. आणि ACSR मध्ये स्टील आणि अॅल्युमिनियमचा रेशो किती असतो? 1:6, राईट? नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7, विच इलेक्ट्रिक लाईन कनेक्ट सबस्टेशन टू डिस्ट्रीब्युटर इन डिस्ट्रीब्युशन सिस्टम, राईट? म्हणजेच सबस्टेशन टू डिस्ट्रीब्युटर कोण कनेक्ट करतात? ऑप्शन्स आहे फिडर, डिस्ट्रीब्युटर, सर्व्हिस लाईन्स, सर्व्हिस मॅन्स, ऑल ऑफ द अबव. याचा करेक्ट आन्सर होईल फिडर. करेक्ट आन्सर काय होईल? फिडर. फिडर कुठून कुठे कनेक्ट करतो? फिडर सबस्टेशनवरनं, सबस्टेशन पासून डिस्ट्रीब्युटर पर्यंत कनेक्ट करतो. त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण फिडर. मग अशाच पद्धतीचा एक अजून शब्द आहे ज्याला आपण काय म्हणतोय? डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटर काय आहे? डिस्ट्रीब्युटर म्हणजे अशी लाईन किंवा कंडक्टर जो कंझ्युमरला कनेक्ट करतो. डिस्ट्रीब्युटर टू कंझ्युमर जो कनेक्ट करतो त्याला काय म्हणता येईल? डिस्ट्रीब्युटर, राईट? डिस्ट्रीब्युटर टू कंझ्युमर कनेक्ट करताना आपण वाया कशाने कनेक्ट होतो आपण? तो म्हणजे सर्व्हिस मेन्स. इथे काय म्हणतो आपण त्याला? सर्व्हिस मेन्स, राईट? मग अजून दोन प्रश्न फार महत्वाचे येतात की फिडर कशाच्या बेसवरती डिझाईन केलं जातं? तर फिडर डिझाईन करताना कुठली गोष्ट पाहायला जाते? तर ती पाहायला जाते त्याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी. इट्स करंट कॅरिंग कॅपॅसिटी. आणि हा प्रश्न तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. या प्रश्नावरती पेपरमध्ये बरेच प्रश्न तयार होतात. ओके, त्यानंतर दुसरा आहे डिस्ट्रीब्युटर, किंवा डिस्ट्रीब्युटर कसा डिझाईन केला जातो? तो व्होल्टेज ड्रॉप इन इट, व्होल्टेज ड्रॉप इन इट. क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ इन्सुलेटर यूज इन OHMI? तुम्हाला इमेजच्या फॉर्ममधले प्रश्न येतात. या प्रश्नाचं उत्तर काय होईल बघा. ऑप्शन काय? पिन इन्सुलेटर, पोस्ट इन्सुलेटर, स्ट्रेन इन्सुलेटर, शाकल इन्सुलेटर. ज्या दिवशी आपण इन्सुलेटरचे टॉपिक केले TDEP मध्ये त्या दिवशी ही इमेज आपण बघितली आहे, राईट? हे कोटलं इन्सुलेटर आहे. या इन्सुलेटरचं नाव आहे शाकल इन्सुलेटर. काय नाव आहे? शाकल इन्सुलेटर, राईट? नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डायव्हर्सिटी फॅक्टर? डायव्हर्सिटी फॅक्टर काय आहे? हा मोस्टली आपण पाहतो जनरेशन नावाच्या टॉपिकमध्ये, जिथे वेगवेगळे फॅक्टर्स तुम्हाला दिसतात. हा प्रश्न तुमच्यासाठी व्हेरी IMP होऊन जातो, कारण की तुम्हाला तीन चार फॅक्टरपैकी एक प्रश्न पेपरला येतीलच की डायव्हर्सिटी फॅक्टर म्हणजे काय? मिनिमम ॲक्च्युअल लोड, मिनिमम ॲक्च्युअल लोड भागीला इन्स्टॉल लोड, राईट? आता हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्याबद्दल डिटेलमध्ये नेमकं मिनिमम ॲक्च्युअल लोड काय, इन्स्टॉल लोड काय, हे आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये याच्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. पण यासोबतच तुम्हाला दोन अजून असेच फॅक्टर लक्षात घ्यावे लागतील. एक नाव लक्षात घ्या LAM, एक नाव लक्षात घ्या DMC. LAM म्हणजे काय आहे? तर L फॉर लोड फॅक्टर. L म्हणजे काय होते? लोड फॅक्टर इज इक्वल टू काय होतं? A म्हणजे ॲव्हरेज डिमांड, ॲव्हरेज डिमांड भागेला M म्हणजे काय होईल? मॅक्झिमम डिमांड. तुम्ही लक्षात काय? तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये काय येतो? ज्या पद्धतीने असा प्रश्न आहे की डायव्हर्सिटी फॅक्टर काय आहे, तर मिनिमम ॲक्च्युअल लोड अपॉन इन्स्टॉल कॅपॅसिटी, त्याच पद्धतीने प्रश्न येतो लोड फॅक्टर म्हणजे काय, तर लोड फॅक्टर म्हणजे काय होतं? ॲव्हरेज डिमांड अपॉन मॅक्झिमम. याचप्रमाणे DMC म्हणजे काय होईल मग? तर DMC म्हणजे होईल डिमांड फॅक्टर. डिमांड फॅक्टर इज इक्वल टू त्याचं काय होईल? मॅक्झिमम डिमांड, मॅक्झिमम डिमांड भागेला कनेक्टेड लोड, कनेक्टेड लोड. तर लक्षात राहील याच्या इनिशियल वरनं एक आहे लांब LAM, एक आहे DMC. याला LAMच म्हणायचं, याला DMCच म्हणायचं. यावरती तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येतो. सो लक्षात असू द्या हे तीन फॅक्टर. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला 3 ते 4 अजून फॅक्टर आहेत, परंतु हे तीन फॅक्टर पेपरमध्ये सर्वाधिक जास्त विचारले जातात, राईट? नेक्स्ट क्वेश्चन,
व्हॉट इज द व्होल्टेज रेशो इन एसी डिस्ट्रीब्युशन लाईन अडॉप्टेड फॉर डोमेस्टिक कंझ्युमर? याचं आन्सर तुमच्याकरिता फार सोपा आहे, परंतु आता झालेल्या एक दोन पेपरमध्ये हा प्रश्न दिसून आला, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न यामध्ये घेण्यात आला. राईट, एसी डिस्ट्रीब्युशनमध्ये लाईन म्हणजे डोमेस्टिक 415 आणि 204. एक असतो ज्याला आपण म्हणतो सिंगल फेज सप्लाय, सिंगल फेज टू वायर, आणि एक असतो थ्री फेज फोर वायर. याचा आन्सर काय होईल मग? 415 व्होल्ट बाय 240. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द परमिसिबल लोड फॉर लाईटनिंग सब सर्किट इन डोमेस्टिक वायरिंग? लाईटनिंग सब सर्किट इन डोमेस्टिक ॲज पर आई रूल्स. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की आई नियमानुसार घरगुती वायरिंगमध्ये लाईटनिंग सब सर्किटसाठी किती वॅटेज या किती लोड आपण कन्सिडर करू शकतो. राईट, बघा ऑप्शन्स आहे 800, 1200, 2400, 3000, 1000. तर आता क्लिअर तुमच्या डोक्यामध्ये एक पॉईंट असू द्या मी जो सांगतोय. जेव्हा कधी तुम्हाला लाईटनिंग सब सर्किट विषयी विचारल्या जाईल, त्यालाच आपण कधी कधी असाही पेपरला प्रश्न येतो लाईट फॅन लोड, लाईट फॅन लोड. तर याचं एका परमिसिबल लोड सब सर्किट वरती बोर्ड वरती किती असलं पाहिजे? मॅक्झिमम 800. क्लिअर, आणि हाच जर प्रश्न तुम्हाला विचारला मी की मॅक्झिमम लोड ऑन पॉवर सब सर्किट, कुठल्या पॉवर सब सर्किट, ते किती असेल? मॅक्झिमम 3000 वॅट अकॉर्डिंग टू युअर आई ई रूल्स. तर लक्षात असू द्या, तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? लाईटनिंग सब सर्किट करिता याचा आन्सर होईल 800 वॅट. राईट, नेक्स्ट क्वेश्चन बघा, फार महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा, आणि तुम्ही हा कन्सेप्ट पूर्ण केला आहे. व्हॉट इज द रिझन फॉर द कंडक्टर क्रॉस सेक्शनल एरिया कॅन फुल्ली युटिलाइज ऑन ट्रान्समिशन ऑफ डीसी कम्पेअर टू एसी? डीसीमध्ये आपण पूर्ण क्रॉस सेक्शनल एरिया वापरतो, काय नेमकं कारण असेल काय नसेल? राईट, नो हीट लॉस, उष्णतेचे नुकसान नाही, नो स्किन इफेक्ट, नो पॉवर लॉस, नो कोरोना लॉस, फॅरंट इफेक्ट. तर आपल्याला माहिती आहे की कुठल्याही कंडक्टरमधून डीसी करंट जर पाठवला तर आपण म्हणतो तो सेंटरमधनं जातो, आणि एसी करंट अल्टरनेटिंग असतो तो सरफेसवरनं जातो. राईट, तर आपण हे दोन प्रश्न ऐकले आहे, आणि आपण त्या दिवशी इफेक्ट्स ऑफ ट्रान्समिशन लाईन वाचत असताना चार इफेक्ट्स पाहिले होते, त्यामध्ये आपण पाहिला होता कोरोना इफेक्ट, स्किन इफेक्ट, फॅरंटी इफेक्ट आणि प्रॉक्झिमिटी इफेक्ट, असे चार इफेक्ट होते. तर तुम्हाला सांगू इच्छितो की बघा, जेव्हा जेव्हा एसी आणि क्रॉस सेक्शनल एरियाची गोष्ट येईल तो इफेक्ट कुठला असतो? नो स्किन इफेक्ट. याचं कारण काय की एसी मध्ये स्किन इफेक्ट होतो, डीसी मध्ये स्किन इफेक्ट होत नाही. कारण असं आहे की सपोज टू बी या कंडक्टर मधून जर मी एसी करंट पाठवतोय, ते एसी करंट सर्फेसवरनं जातोय, तो आउटपुटला मिळेल नाही मिळेल माहित नाही, किंवा तो लिकेज म्हणून वाया जाईल हे सुद्धा सांगता येत नाही. त्यामुळे एसी मध्ये स्किन इफेक्ट होतो आणि डीसी मध्ये होत नाही, त्यामुळे डीसी मध्ये आपण पूर्ण कंडक्टरचा क्रॉस सेक्शन एरिया फुल्ली युटिलाइज करू शकतो. राईट, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इन ओपन सर्किट? ओपन सर्किटमध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय? आता तुम्हाला हा सिम्पल प्रश्न आहे, बट पेपरमध्ये हा रिपीट रिपीट होतो. याचं कारण असं आहे की एक ओपन सर्किटची व्हॅल्यू असेल तर एक शॉर्ट सर्किटची सुद्धा व्हॅल्यू असेल, तर याला लक्षात कसं घ्यायचं बघा. तर ओपन सर्किटची व्हॅल्यू म्हणजे काय? आपल्याला माहित आहे इथे मी व्होल्टेज देत आहे आणि ही लाईन इकडे ओपन आहे, तो ओपन आहे तर आपल्याला आपल्या हिशोबाने पहिले एकच लक्षात घ्यायचं, ओपन आहे म्हणजे करंट जाईल का? नाही. पॉझिटिव्ह मधून करंट निघेल पण तो निगेटिव्हला वापस येईल का? नाही. करंट जाणार नाही म्हणजे करंट किती झाला? झिरो. आणि करंट झिरो झाला म्हणजे रेजिस्टन्स काय असतं? इनफायनाईट. राईट, तर ओपन सर्किटचा रेजिस्टन्स काय असेल? अनंत, म्हणजेच इनफायनाईट. आता हाच जर प्रश्न मी तुम्हाला म्हटलं असतं शॉर्ट सर्किटचा रेजिस्टन्स काय असतो, तर इथे व्होल्टेज आहे आपल्याला माहित आहे, इथली दोन लाईन आहे, याला मी इथे शॉर्ट करून टाकलं. शॉर्ट सर्किट झालं तर खूप भयंकर करंट वाहतो, करंट भयंकर वाहतो म्हणजे रेजिस्टन्स काय असतो? कमी असेल. म्हणजे करंट भयंकर वाहतो तर माहिती आहे का करंट किती वाहतो? तर करंट तिथे इनफायनाईट आहे, करंट इनफायनाईट, रेजिस्टन्स किती आहे? झिरो. तर पेपरमध्ये सिम्पल क्वेश्चन येतो ओपन सर्किटचा रेजिस्टन्स किती आहे? तर इनफायनाईट. शॉर्ट सर्किटचा रेजिस्टन्स किती आहे? तर झिरो. राईट, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14. इफ हाईट ऑफ ट्रान्समिशन टॉवर इज इनक्रीज, विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर लाईकली टू चेंज? आपण या टॉपिकवरती दोन व्हिडिओ टाकले आहे. एक शॉर्ट व्हिडिओ आहे जो की तुम्हाला टाकला आहे ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर चेंज झाले तर आरएलसी वरती काय फरक पडेल, किंवा एक टीडीईपीचा कम्प्लीट लेक्चर आहे ज्यामध्ये आपण याबद्दल शिकलो आहे. आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने जर टॉवरची हाईट वाढत असेल तर रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स वरती काही फरक पडत नाही, परंतु हाईट वाढल्या कारणामुळे कॅपॅसिटन्स कमी होतं. काय कमी होतं? कॅपॅसिटन्स. आपण हे बघून चुकलो. राईट, सो जर टॉवरची हाईट वाढली तर कुठल्या गोष्टीवरती इफेक्ट होईल? तो कॅपॅसिटन्सवरती इफेक्ट होईल. राईट, नेक्स्ट क्वेश्चन,
द मटेरियल कॉमनली यूज फॉर शीट ऑफ अंडरग्राउंड केबल. अंडरग्राउंड केबल मध्ये शीट करिता आपण याला आपण लीड शीट किंवा शीत म्हणतो, जनरली काय यूज करतो. तर ते प्रश्नातच क्लिअर आहे, त्याचा आन्सर काय होतंय, लीड शीत. कारण की त्या शीटला आपण काय म्हणतो, लीड शीत, राईट, त्याला आपण म्हणतोच लीड शीत. त्यामुळे याचं नाव लक्षात घेताना कंप्लीट नावच लक्षात घ्यायचं, लीड शीत. आता यावरती अंडरग्राउंड केबलवरती प्रश्न येतील तेव्हा आपण हे डिटेलमध्ये समजून घेतो. नेक्स्ट, द टॉपमोस्ट कंडक्टर इन हाय ट्रान्समिशन लाईन. कुठल्या कंडक्टरची गोष्ट चालू आहे ट्रान्समिशन लाईनमध्ये, टॉपमोस्ट कंडक्टर कुठला असतो, अर्थ कंडक्टर, आर फेज, वाय फेज, बी फेज, ऑल ऑफ द अबव. ऑल ऑफ द अबव तर नसेल, कारण की आपण त्याने विचारला ज्या टॉपमोस्ट, टॉपमोस्टला चारही नाही, क्लिअर आहे. तर टॉपमोस्टचा ट्रान्समिशन लाईनमध्ये कुठला कंडक्टर असतो, त्या कंडक्टरचं नाव आहे अर्थ कंडक्टर. काय नाव आहे, अर्थ कंडक्टर, राईट, किंवा यालाच आपण ग्राउंड वायर सुद्धा म्हणतो, जे हाय ट्रान्समिशन लाईनमध्ये टॉपवर ठेवतो. नेक्स्ट क्वेश्चन, द नेम ऑफ पार्ट मार्क एज अन एक्स इन अंडरग्राउंड केबल यूजी. या आधी थोडंसं अंडरग्राउंड केबल समजणं गरजेचं आहे आपल्याला, तो जर एकदा क्लिअर झाला तर बाकी सर्व गोष्टी क्लिअर होतील. तर बघा, सिम्पल याला आपण काय म्हणूया, कंडक्टर म्हणूया. या कंडक्टरच्या वरती एक अजून लेअर आहे ज्याला आपण कंडक्टरची स्क्रीन म्हणूया, कंडक्टर स्क्रीन. याचं जास्त महत्व नाही, पण कुठे महत्व आहे ते सांगतो तुम्हाला मी, ठीक आहे. त्या कंडक्टरच्या स्क्रीनच्या वरती आपण एक इन्सुलेशन वापरतोय, याला काय म्हणूया मग, इन्सुलेशन. त्याच्यावरती आपण वापरतो जिचं नाव असेल शीत, शीत, राईट, नाव काय, शीत, जी कशाची बनली असते, लीडची. आता आपण वरच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं, त्या शीटच्या वरती आर्मोन रिंग, राईट, आणि त्याच्या सर्वात वरती असतं ज्याला आपण काय म्हणतो, सर्विंग, सर्विंग. बघा, पेपरमध्ये जेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो तर लक्षात घ्या आपल्या कामाच्या चार गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ज्याचं नाव आहे शीत, बेडिंग, आर्मोरिंग आणि सर्विंग. त्यानंतर पहिला कंडक्टर, नंतर इन्सुलेशन, नंतर काय असेल, कंडक्टर इन्सुलेशन नंतर तुम्ही लक्षात घ्यायचं असतं शीत, त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं बेडिंग, त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं आर्मोरिंग, आर्मोरिंग, त्यानंतर काय असतं, सर्विंग. आता बघा पेपरमध्ये तुम्हाला कसे कसे प्रश्न येतात. पहिले तर या पार्टचं नाव काय, तर पहिले तर आपण क्वेश्चनकडे वळूया, पार्ट नंबर 70 याचं नाव काय आहे, राईट, पार्ट एक्स, एक्स इथे आहे की नाही, मग एक्सचं नाव काय असेल, एक्सचं नाव सिम्पल काय दिसतंय, एक्स असेल आपला बीडिंग, ठीक आहे. कारण की आता लक्षात कसं घेतलं आपण एक्सबद्दल, तर बघा इथे इथून इतका हा एक लास्टचा पार्ट दिसतोय, इथून इथे हा दुसरा दिसतोय, आणि हा काय दिसतोय, तिसरा दिसतोय. तर हमेशा पेपरमध्ये लक्षात घ्या, अंडरग्राउंड केबलमध्ये तुम्हाला मागचे चार पार्ट जे आहे, शीत, बेडिंग, आर्मोरिंग आणि सर्विंग, हे पार्ट असणं गरजेचं आहे. कारण की पेपरमध्ये प्रश्न असा येतो, शीतला प्रोटेक्ट करण्यासाठी कोणाचा उपयोग होतो, तर जाहीरशी गोष्ट आहे शीत नंतर कोण येत आहे, बेडिंग, तर बेडिंगचा उपयोग होईल. बेडिंगला प्रॉब्लेम जाऊ नये म्हणून कोणाचा यूज केला जातो, आर्मोरिंग, त्याच्यावरती कोण असेल, आर्मोरिंग असेल, राईट. तर या पार्टचं नाव काय आहे, बेडिंग, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन असेल, व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क इन एक्स अंडरग्राउंड केबल. एक्सचा मार्क काय असेल, तर बघा प्रश्न आला जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न येईल एखादं चित्र दाखवून आन्सर देण्याचा, तेव्हा आपण ऑप्शन वाईज जायचं हमेशा. ऑप्शन काय दिलं आहे, पहिलं ऑप्शन आहे सर्विंग. आत्ताच आपण बघितलं अंडरग्राउंड केबलमध्ये सर्विंग सर्वात मागचा पार्ट आहे, राईट, याला आपण काय म्हणतोय, सर्विंग. हे ऑप्शन होऊ शकतं का, नाही. मग सर्विंगच्या अंदर काय असतं, तर आर्मोरिंग असतं. तर आर्मोरिंग आहे का ऑप्शनमध्ये, हो आहे. हे पण होईल का, नाही, कारण की आर्मोरिंग, तर मग हे झालं, याला आर्मोरिंग म्हणूया. मग आता उरचे ऑप्शन उरले बेडिंग आणि लीड शीट. तर आपल्याला काय लक्षात असायला पाहिजे की आर्मोरिंगच्या आधी हमेशा कोण असतं, आर्मोरिंगच्या आधी असतं बेडिंग. तर याला बेडिंग सुद्धा म्हणता येईल का, मग नाही. मग ऑप्शन काय उरलं, लीड शीट आणि ऑल ऑफ द अबव. ऑल ऑफ द अबव तर आहेच नाही, तर ऑल ऑफ द अबव पहिलेच चुकलं, वरील पैकी सर्व. मग आन्सर फक्त बरोबर काय होईल, लीड शीट. आता मी या प्रश्नाला नेमका सॉल्व बाय ऑप्शननी का गेलो, तर लक्षात घ्या, आपल्या हिशोबाने आपल्याला असं वाटायला हवं की अरे बाबा इथे इन्सुलेशन आहे, पण नाही, इथेच अंदर कंडक्टर दिला आहे, इथेच त्याच्यावरती त्याने इन्सुलेशन दिलं आहे, इन्सुलेशनची स्क्रीन दिली आहे. परंतु याला हमेशा जज करते वेळेस कसं जज करायचं, म्हणून तुम्हाला जो सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे तो कुठला आहे, तर सर्वात मागं काय असतं इकडून मागच्या साईडला आपण चेक करा, सर्विंग, सर्विंगच्या अंदर काय असतं, आर्मोरिंग, आर्मोरिंग नंतर असतं बेडिंग, आणि बेडिंग नंतर काय असतं, शीट, लीड शीट, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, Which part of underground cable is protecting the metallic sheet against corrosion? Metallic sheet la kon protect karta corrosion pasun? Tar baga ya apan baghitla ithe sarvat adi lead sheet hoti,
राईट. त्यानंतर काय होतं, त्यानंतर बेडिंग होतं, त्यानंतर इथे आर्मोरिंग होतं, आणि त्यानंतर इथे सर्विंग होतं, राईट. तर तुम्हाला माहिती, प्रश्न असा विचारला आहे त्याने की लीड शीतला, मेटॅलिक लीड शीतला कोण प्रोटेक्ट करतात, शीटच्या वरती कोण आहे बेडिंग, तर याचं ऑटोमॅटिकली आन्सर काय होईल, बेडिंग. याला पाठ करायची गरज पडणार नाही. सो अंडरग्राउंड केबलमध्ये तुम्हाला ह्या चार गोष्टी क्लिअरली माहीत असणं गरजेचं आहे, राईट. राईट, नेक्स्ट क्वेश्चन. विच फॅक्टर इज डिटरमाइनिंग द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स इन कॅपॅसिटर, फार महत्त्वाचा प्रश्न. कॅपॅसिटर कशावरती डिपेंड आहे, किंवा कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू जर काढायची असेल कॅपॅसिटरमधल्या, आता आपण कशावर काढतो, एरिया ऑफ प्लेट, शेप ऑफ प्लेट, मटेरियल ऑफ प्लेट, थिकनेस ऑफ प्लेट, ऑल ऑफ द अबव. तर लक्षात असू द्या, आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इज इक्वल टू ई ए बाय डी, राईट. ई म्हणजे काय होतो, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम, ए म्हणजे एरिया, डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन प्लेट, राईट. यावरनं आपण हा फॉर्म्युला यूज करतो. तर क्लिअर असू द्या, आता आपल्याला कशावरती डिपेंड करतो, एरिया ऑफ प्लेटवरती, राईट. तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण 20 फार महत्त्वाचे प्रश्न आणि त्यासोबत बऱ्याचशा कन्सेप्ट शिकलो. येत्या काळामध्ये असे बरेच व्हिडिओ तुम्हाला RLC अकॅडमी नागपूरच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये MCQ सिरीज नावाच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल होतील. आणि सोबतच ज्यांना कुणाला ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचेस जॉईन करायचे असतील, ते संपर्क करू शकतात दिलेल्या ॲड्रेसवरती. तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा आमच्यासोबत, ॲट सर्च करा RLC अकॅडमी, आणि त्या ग्रुपवरती तुम्हाला वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन्स अवेलेबल होतील. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.